सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव उत्तर भागातील सोळशी परिसरात ही हिरवीगार बाग आहे प्रशांत लोंढे यांची। दुष्काळ जणू या भागाच्या पाचवीलाच पुजलेला। या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष असतानाही लोंढे यांनी हे हिरवं सपान साकारलंय। खरं तर प्रशांत लोंढे हे पुण्यात व्यवसाय करतात, मात्र त्यांना शेतीची प्रचंड आवड असून त्यातूनच त्यांनी ही फळबाग फुलवली आहे। आज ही हिरवीगार फळबाग इथे दिसत असली तरी 3 वर्षांपूर्वी इथलं चित्र काही वेगळंच होतं। या माळरानावर खडक होता आणि तो खडक पोरून लोंढे यांनी फळबागेसाठी उपयुक्त जमीन तयार केली आणि त्यावर चिक्कू, आंबा, काजू, नारळ, इडलिंबू, सफरचंद, पेरू, जाम, तुती यांसह अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली आहे। या फळबागेसाठी त्यांनी ठिबकच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली। लोंढे यांच्या या फळबागेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या बागेमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं आणि औषधांचा वापर त्यांनी केलेला नाही। 5 एकरातील या बागेत विविध प्रकारची 1500 झाडं असून दुष्काळात लोंढे यांनी टँकरनं पाणी दिलं होतं। या परिसरात आपण जवळजवळ 120 प्रकारची झाडं लावलेली आहे आणि ते लावण्याचा मेन उद्देश म्हणजे पुढं जाऊन हे पर्यटक क्षेत्र म्हणून झालं पाहिजे आणि मुलांना, लहान मुलांना किंवा पर्यटक आल्यानंतर त्यांना प्रत्येक झाडाची माहिती दिली गेली पाहिजे। त्यांना वेगवेगळ्या झाडांची माहिती दिल्यानंतर त्यांनी ते पानं बघितल्यानंतर त्याचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांना नेचरशी किंवा निसर्गाशी बऱ्यापैकी एक रूप होता येईल। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव आणि मान हे तालुके यंदा दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात, मात्र प्रशांत लोंढे यांनी दुष्काळावर मात करून ही फळबाग जोपासली आहे। त्यांच्या या बागेत 120 प्रकारची फळझाडं असून माळरानावरची ही अनोखी वनराई पाहण्यास मुंबई, पुणे अशा शहरातून अनेक पर्यटक इथे आपली हजेरी लावतात। प्रदूषणमुक्त वातावरणात पोरांनी थोडस 2 दिवस तरी थांबावं या उद्देशाने मी इथे आलो आणि त्याच्यात त्यांना आता हे सगळं दिसत नाही कोणालाच, कुठले फळं काय जे विकत येतं बाजारात ते घेतो पण त्याचं ॲक्च्युअल झाड कसं असतं, ते कसं वाढवलं जातं हे त्यांना सांगण्याचा एक उद्देश होता। त्याच्यामध्ये एक शैक्षणिक भाग पण होता त्याच्यातला, तो त्यामुळे मुलांना घेऊन म्हटलं चला 2 दिवस जरा एक नॅचरल हवेत जावं त्याच्याकरता इथं आलो। खूप छान वाटलं, क्वाईट आणि पोल्युशनयुक्त नाही, काही नाही, गाड्यांचा आवाज नाही, गोंगाट नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कुठेतरी बाबा आपण असं शांत ठिकाणी आलो आणि फोन नाही, काही नाही, ते महत्त्वाचं आहे। अजून शिवाय रेंज नसते त्याच्यामुळे खूप असं वाटतं की नको ते फोन पण नको, सारखे फोन, ते नेटवर्क, पोरं काही येऊन जाऊन टी व्ही बघणं फक्त आणि गेम खेळणं याच्यात बिझी असतात। इथं आल्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी निसर्गाशी जोडल्यासारखं वाटलं। मनात प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर खडकातही हिरवं सपान फुलवता येतं हेच प्रशांत लोंढे यांनी दाखवून दिलंय। त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रशांत लोंढे यांनी एक नवा आदर्श घालून दिलाय। विकास भोसले सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।